अलीकडेच मुंबई आणि पुण्यातील हिट अँड रन्स प्रकरणामुळे अवघा महाराष्ट्र हादरला होता. हिट अँड रन प्रकरणामध्ये निष्पाप लोकांचा जीव गेला. अशातच आता अंबरनाथ मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. या कारने 5 जणांना उडवलंय. जुन्या वादातून ही घटना घडल्याचं बोललं जात आहे. या घटनेमध्ये एकाचा मृत्यू झालाय. मिळालेल्या अधिक माहितीनुसार अंबरनाथ मधील जांभूळ फाट्याजवळ ही घटना घडलीय. मुख्य रस्त्यावरती ही घटना घडलीय. टाटा सफारी आणि SUV ने पांढऱ्या रंगाच्या कारला म्हणजेच फॉर्च्युनर कारचा पाठलाग केला. जेव्हा फॉर्च्युनर ही रस्त्याच्या बाजूला उभी होती त्यानंतर या टाटाच्या कारने पाठीमागून येऊन जोराची या फॉर्च्युनरला धडक दिली. फॉर्च्युनरला धडक दिल्यानंतर एका व्यक्तीला कारने फरफटत नेलंय. त्यातच त्याचा मृत्यू झालाय. बदलापुरामध्ये उग्र आंदोलन सुरू असताना अंबरनाथ मध्ये S3 हॉटेल समोर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरती अपघात झाला. या अपघाताचे CCTV फुटेज समोर आले असून व्हिडिओमध्ये असं दिसतंय की संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास पांढऱ्या रंगाच्या गाडीतील चालक हा गाडीचा दरवाजा उघडून बाहेर थांबला होता. यावेळी त्याच्यासोबत आणखी 2 जण उभे होते. अशावेळी काळ्या रंगाच्या कारचा चालक मागून वेगाने येतो आणि सफेद कारला घासून निघून जातो. तसेच या काळ्या रंगाच्या बोनेटवरती एक व्यक्ती अडकतो आणि त्याला चालक पुढे फरफटत नेतो. या अपघातात 4 जण जखमी झाले आहेत. जखमींना आता तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या दोन्ही गाड्यांमध्ये कोण होतं, हा अपघात का झाला याची माहिती अद्याप समोर आली नाहीये. मात्र हा अपघात जुन्या वादातून केला असल्याचं समोर येत आहे. या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होतोय. घटनास्थळी पोलीस दाखल होत त्यांनी या घटनेचा अधिक तपास सुरू केलाय.